खरंतर शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका दिलेला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ठाणे महापालिकेतील 67 पैकी तब्बल 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. आता ठाकरे गटात उरलेला एकमेव निष्ठावंत नगरसेवक कोण याचीही चर्चा ठाण्यात रंगती आहे. बघूयात याच वरचा सविस्तर वृत्तांत. शिवसेनेच्या ठाण्यात उद्धव ठाकरेंना झटका. ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवक शिंदे गटात. ठाकरे गटात आता केवळ एक नगरसेवक. ठाणे म्हणजे शिवसेनेचा हक्काचा गड. शिवसेनेचा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी सेनेच्या सत्तेची बीज खऱ्या अर्थानं रोवली गेली ती ठाण्यात. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यालाही सुरुंग लागलाय. ठाणे महानगरपालिकेतील 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटाचा हात धरलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा आणखी एक मोठा झटका मानला जातो. ठाण्यात आता उद्धव गटाचा एकच नगरसेवक उरलाय. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची पत्नी नंदिनी विचारे या एकमेव नगरसेविका उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यावर मजबूत पकड आहे. आनंद दिघेंच्या निधनानंतर त्यांनी ठाण्यात शिवसेनेला नवी उभारी दिली. 1986 ते 2017 या काळात ठाणे महानगरपालिकेची 7 वेळा निवडणूक झाली. या 31 वर्षातील 24 वर्ष शिवसेनेची सत्ता राहिली आहे. विशेष म्हणजे 2017 मध्ये 67 जागा जिंकून शिवसेनेनं पहिल्यांदाच एक हाती सत्ता मिळवण्याचा विक्रम केला. एकनाथ शिंदेंनी आपले नेतृत्व गुण दाखवत ठाण्यात शिवसेना जाळं विणलं. या जाळ्याची वीण इतकी घट्ट होती की कोणत्याही पक्षाला हे जाळं आजवर तोडता आलेलं नाही. त्यामुळे शिंदेंच्या बंडखोरीनंतर त्यांना मानणारा मोठा वर्ग आपसुकच त्यांच्याकडे झुकला. त्यामुळे आता बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे Zee 24 तास.